नमस्कार अभ्यासक मित्रांनो, आज म्हणजे 8 जुलै रोजी सीसॅट राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील जो सीसॅट पेपर असतो, सेकंड पेपर, त्याच्याबद्दल आयोगाची एक महत्त्वपूर्ण नोटीस लागलेली आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की UPSC प्रमाणे राज्यसेवा म्हणजेच क्लास वन अधिकारी MPSC तून होण्याची जी एक्झाम्स असते, तहसीलदार, SDO, BDO, डेप्टी कलेक्टर, DYSP या परीक्षेचं सीसॅट जो पेपर आहे तो UPSC प्रमाणे क्वालिफाय करण्यात यावा. तर बघा, नोटिफिकेशन म्हणजे घोषणा काय आहे आज आलेली, की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका क्रमांक 2 संदर्भात काही उमेदवारांच्या मागणीविषयी अभ्यास करण्याकरता आयोगाने तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती. सदर तज्ज्ञ समितीने सर्व बाजूंचा अभ्यास करून आयोगास खालील शिफारसी केली होती. तर शिफारस होती, राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील पेपर क्रमांक 2 हा क्वालिफाईंग स्वरूपाचा न ठेवता तो प्रचलित पद्धतीप्रमाणेच म्हणजे जसा आहे तसाच पूर्वपरीक्षेसाठी उमेदवारांची गुणवत्ता ठरवण्यासाठी ठेवण्यात यावा. आयोगाने तज्ज्ञ समितीने केलेली उपरोक्त शिफारस स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना आता निराशा झाली असेल की सीसॅट जो आहे तो क्वालिफाईंग पाहिजे होता, पण तो आता काय झाला आहे, जसा आहे तसाच, म्हणजे आतापर्यंत जसा पॅटर्न चालू होता तसा. तर त्यामुळे हळवून न जाता मित्रांनो, बघा, यावेळेचा सीसॅटचा MPSCचा कट ऑफ जो आहे तो 197 मार्कांपर्यंत आहे 400 पैकी. म्हणजे तुम्हाला सीसॅटही चांगला स्कोरिंग विषय आहे आणि सीसॅटमध्ये तुम्ही चांगला मार्कसुद्धा मिळवू शकता. तर आशा आहे की पुढील वर्षी म्हणजे 2020 ज्यांना राज्यसेवा द्यायची आहे त्यांनी सीसॅटवर सुद्धा जास्तीत जास्त भर द्यावा.